हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा वार सांगते आजचा वार आहे बुधवार आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत तर सकाळची वेळ आहे आणि माझ्या एका मैत्रिणीची कमेंट होती की तुमचं स्कूल टिफिनचं रुटीन आम्हाला पाहायला आवडेल तर ते शेअर करायचं तर हो आजपासून मी तुमच्यासोबत माझं टिफिन सिरीज शेअर करणार आहे आणि मला खात्री आहे तुम्हाला ते बघायला नक्की आवडेल कारण तुम्हाला रुटीनचे व्हिडिओ माझे बघायला आवडतात आणि तेच मी शेअर करण्याचा प्रयत्न करत असते आणि कालचा जो व्लॉग शेअर केला तो तुमच्याच कमेंटवरतीच मी शेअर केलेला आहे मला खूप साऱ्या रिक्वेस्ट होत्या तुमच्या मुलांचं स्टडी रुटीन शेअर करा म्हणून मी तो कालचा ब्लॉग शेअर केलेला आहे त्यामध्ये मी डिटेलमध्ये माझ्या मुलांचं स्टडी रुटीन शेअर केलेलं आहे तुमच्या अजून काही शंका असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा येणाऱ्या ब्लॉगमध्ये मी त्यावरती व्हिडिओ बनवेल आणि तुम्हाला माझ्या मुलांचं स्टडी रुटीन किंवा अभ्यासाविषयीची माहिती ऐकायला खूप आवडते कारण त्या व्हिडिओला भरपूर रिस्पॉन्स असतो आणि त्यावरती खूप कमेंट्स पण असतात त्यामुळे मग त्याशी त्याच्याशी रिलेटेड व्हिडिओ मला बनवायला आवडेल तर नक्की कमेंट करा अजून काही तुमच्या शंका असतील तर आणि ज्या कोणी माझ्या मैत्रिणींनी तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा त्याची लिंक मी वरती बटन आहे बटनमध्ये आणि एंडस्क्रीनवरती पण तो व्हिडिओ टाकेल जेणेकरून तुम्हाला तो बघता येईल आणि हा व्हिडिओ देखील स्किप न करता शेवटपर्यंत बघा ज्या कोणी माझ्या मैत्रिणी चॅनलवर पहिल्यांदा आल्या आहेत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक ला 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 करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर असो सकाळचे सहा वाजलेले आहेत आणि माझं सकाळचं जे रुटीन असतं ज्यामध्ये मी पारोस घर झाडून घेते त्यानंतर बाथरूम क्लीन करते माझी एक्सरसाइज करते आणि मग मी नंतर आंघोळ करत असते आंघोळ करूनच मी किचनमध्ये येण्याचा प्रयत्न करत असते कारण मी सकाळी जर आंघोळ नाही केली तर मग आंघोळीला मला खूप उशीर होतो कारण मग माझं रुटीन डिस्टर्ब होतं म्हणून मुलं आणि मिस्टर जोपर्यंत घरात आहेत तोपर्यंतच मी आंघोळ करते आणि शक्यतोवर सकाळीच मी आंघोळ करण्याचा माझा प्रयत्न असतो म्हणजे दिवस पण खूप छान जातो आणि आंघोळ केल्यामुळे खूप फ्रेश पण वाटतं तर किचनमध्ये आल्याबरोबर गॅसला हळदी कुंकू लावून घेते इथेच हळदी कुंकू मी ठेवलेलं असतं त्यामुळे इथल्या इथे मी हळदी कुंकू लावून गॅसची पूजा करते त्यानंतर सगळ्यात आधी मी कनिक म्हणून घेत असते त्यानंतर मग कुकर लावते तर माझा पंचेचाळीस मिनटामध्ये स्वयंपाक होतो पूर्वतयारी असल्यामुळे मला एक कमेंट आली होती की पंचेचाळीस मिनटामध्ये स्वयंपाक कसा करावा तर बरीचशी तयारी जी आहे ती मी रात्रीच करून ठेवते त्यामुळे पंचेचाळीस मिनटामध्ये माझा इझिली स्वयंपाक होतो आता पूर्वतयारी कशी करायची दुपारच्या वेळेत मी कोणती कामे करते यावरती व्हिडिओ आहेत माझ्या चॅनलवरती तुम्ही ते बघितले नसतील तर नक्की बघा प्लेलिस्टमध्ये तुम्ही बघू शकता किचन टिप्समध्ये ते व्हिडिओ आहेत आणि ते तुमच्यासाठी खूप हेल्पफुल असणार आहेत अशी पूर्वतयारी केली तर पंचेचाळीस मिनटामध्ये स्वयंपाक आरामात होतो पण जर तुमची पूर्वतयारी नसेल तर स्वयंपाकाला खूप वेळ लागतो तर इथे तांदूळ काढून घेतलेले आहेत एक वाटी तांदूळ घेतलेले आहेत आणि डाळ आणि मुगदाळ मिक्स असं वरण मी बनवते कारण तू डाळ जी आहे ती भात ते ॲसिडिटीचा त्रास होतो हिंग जरी टाकलं तरी डाळ जी आहे ती जास्त खाऊ नये असं म्हणतात त्यामुळे मिक्स डाळीचं मी वरण बनवते आणि यामध्ये मी कांदा आणि टोमॅटो टाकून ती शिजायला घालते आणि मग नंतर तडका देत असते आता किचनमधलं स्वयंपाकाचं नाश्त्याचं काम मी आत लगेच करून घेते काहीच पेंडिंग ठेवत नाही फक्त किचन ओटा क्लीन करण्याचं काम जे आहे ते सगळ्यात शेवटी मी करत असते कारण गॅस तोपर्यंत तो थोडा थंड पण होतो आणि मधल्या वेळेमध्ये चहा वगैरे करायचा असेल तर ते पण काम होऊन जातं तर आता इथे सगळी कटिंग चॉपिंग एकदाच करून घेणार आहे वर्णामध्ये जो कांदा आणि टोमॅटो घालायचा आहे तो कांदा मी चिरून घेत आहे आणि त्याचबरोबर मला पनीरचे सँडविच बनवायचे पन आहे त्यासाठी लागणारा कांदा आणि आज बटाट्याची सुकी भाजी बनवणार आहे तर त्यामध्ये कांदा घालणार नाही आहे पण लसण अद्रक कुटून घेणार कोथिंबीर सगळं साहित्य जे आहे ते, ते व्यवस्थित कटिंग चॉपिंग एकदाच करून घेणार तर आता या सगळ्या गोष्टींना पंधरा मिनटं लागतील आणि कटिंगलाच जास्त वेळ लागतो बाकीच्या गोष्टी फोडणी घालायला काहीच वेळ लागत नाही तर तिथं सगळी कटिंग चॉपिंग मी करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकताय पनीरचे सँडविच बनायचे तर पनीरला मी असं स्क्रॅम्बल करून घेतलेलं आहे बटाटे मी कालच उकळून घेतले होते तर ते मी कट करून घेतलेले आहेत चॉपरमध्ये कांदा सिमला मिरची आणि दोन हिरव्या मिरच्या घालून बारीक चिरून घेतलेलं आहे आता पनीरचे सँडविच बनवायचे आहे तर त्याची स्टफिंग तयार करून घेऊया तर पनीरमध्ये मी जे कांदा सिमला मिरची आणि हिरव्या मिरचीचं एक चॉपरमध्ये बारीक करून घेतलेलं एकदाच ते सगळं घालून घेणार आहे आणि यामध्ये आपल्याला सगळे मसाले घालायचे आहेत आता हिरवी मिरची पण मी चॉपरमध्येच बारीक केलेली होती आता फक्त धने पावडर जिरे पावडर त्यानंतर चाट मसाला घालायचा आणि हे सगळं मिश्रण जे आहे ते मिक्स करायचं मीठ थोडंसंच घालायचं आणि हाताने एक जीव करा किंवा चमच्याने केलं तरी चालतं पण हाताने चांगल्या चा, प्रकारे ते मिक्स होतं पण मिक्स करायच्या आधी त्यामध्ये आपल्याला व्हेज मेयो घालायचा आहे आ, मेयो जो आहे तो एगलेस आहे त्यामुळे त्याची टेस्ट खूप छान लागते मला एकवाला मेयो जास्त आवडत नाही त्याचा वास येतो पण हा जो प्लेन मेयो असतो त्याची टेस्ट खूप छान येते आता सॉस पण मी यामध्येच मिक्स करून घेतलेला आहे आता जे ब्रेड स्लायसेस आहेत त्यांना मी बटर लावून घेतलेलं ला आहे आणि हे जे स्टफिंग आहे ते ब्रेड स्लाइसवरती पसरून हे सगळे सँडविचेस मी बनवून ठेवणार आहे जसं की तुम्हाला माहिती मी नाश्ता गरम गरम सर्व करत असते त्यामुळे फक्त मी जे सँडविचेस आहेत ते रेडी करणार आहे आणि जेव्हा सगळा स्वयंपाक होणार त्यानंतर मग मी हे ग्रिल करणार आहे तर सगळी तयारी करून ठेवली तर ग्रिल करायला काहीच वेळ लागत नाही हवं तर तुम्ही तव्यावरती या सँडविचेसला भाजू पण शकता पण म मध्ये स्टफिंग जी आहे ती पनीरची आहे त्यामुळे पनीर इकडे तिकडे पसरू शकतं जेव्हा तुम्ही सँडविच पलटता पण माझ्याकडे सँडविच मेकर आहे म्हणून मग मी आता त्याला ग्रिल करणार आहे तर सगळे सँडविचेस बनून ठेवलेले आहेत आणि आता मी भाजी बनवणार आहे तर एका पॅनमध्ये मी तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की यामध्ये घालायची आहे मोहरी मोहरी तडतडली की मग त्यामध्ये आपल्याला कडीपत्ता घालायचा आहे ही सुकी भाजी बनवत आहे कारण मी फोडणीचं वरण बनवणार आहे फोडणीचं वरण ज्या दिवशी असेल त्या दिवशी सुकीच भाजी बनवते तर तीन चार हिरव्या मिरच्या ज्या बारीक कट केलेल्या होत्या त्या घातलेल्या आहेत आणि आपल्याला हिंग पण घालायचं आहे तर हिंग घातल्यामुळे बटाटे जे आहेत ते पचायला सोपे जातात कारण पावसाळ्याचे दिवस आहेत डाळ असेल किंवा बटाटे असतील अशामध्ये तुम्ही हिंग नक्की घाला बटाट्याची जर तुम्ही भाजी करत असाल तर त्यामुळे तुम्हाला ॲसिडिटीचा किंवा अपचनाचा त्रास होणार नाही तर बटाटे घातले आणि फ्राय केलेलं आहे आता मी अद्रक लसणची पेस्ट घालायला विसरले पण तुम्ही बटाटे घालायच्या आधीच अद्रक लसणची पेस्ट घाला तर आता यामध्ये सगळे मसाले घालूयात हळद घातली आहे धने पावडर जिरे पावडर आणि हे सगळं मिक्स करायचं आहे आता या स्टेजला मी अद्रक लसणची पेस्ट घातली कारण ती मी आधी घातली नव्हती तर थोडंसं साईडला मी अद्रक लसणच्या पेस्टला फ्राय करत आहे आणि फ्राय झाल्यानंतर मग आपल्याला उर्वरित मसाले घालायचे आहेत आता यामध्ये उर्वरित मसाले घालूया तर मी इथे घालणार आहे किचन किंग मसाला एक चमचा आणि एक चमचा जो आहे तो ब्लॅक पेपर म्हणजेच काळी मिरी पूड घालणार आहे आणि सगळा मसाला घातल्यानंतर मीठ घालायचे चवीनुसार आणि त्यानंतर परत एकदा आपल्याला हे बटाट्यामध्ये सगळं व्यवस्थित प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे थोड़ा मिक्स करायचं आणि ही जी भाजी आहे ती तयार झालेली आहे ही, ही डब्याला देण्यासाठी मस्त ऑप्शन आहे खूप टेस्टी झाली होती तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा आणि सगळा स्वयंपाक झालेला आहे आता फक्त सँडविचेस बाकी आहेत तर माझ्याकडे जे शेपचं ग्रिलर आहे त्या ग्रिलरवरती मी बॉटमला बटर लावलं आणि यावरती मी सँडविचेस ठेवलेले आहेत एका वेळेला दोन सँडविचेस होतात आणि ब्रेड स्लाईस जर छोट्या असतील तर यामध्ये तीन सँडविच पण इझिली बसतात पण ह्या ब्रेड स्लाइसेस मोठ्या आहेत म्हणून मी दोनच ॲट अ टाइम टाकते आणि सँडविचला वरून पण मी ब्रशच्या साह्यानी बटर लावत आहे आता हे बटर लावल्यामुळे सँडविचेस जे आहेत ते टेस्टी पण होतात आणि क्रिस्पी पण होतात आता हे सँडविच ग्रिलर जे आहे ते असं दाबायचं आणि दोन मिनटासाठी आपल्याला सँडविच ग्रिल होऊ द्यायचे आहे दोन मिनटानंतर तुम्ही बघू शकताय आपले सँडविच ग्रिल झालेले आहेत मस्त क्रिस्पी आणि खूप टेस्टी झाले होते तर हे सँडविच मी मुलांना टिफिनमध्ये देणार आहे आणि त्या एवढं सँडविच खाणार नाही म्हणून तिला अर्ध सँडविच दोन पार्ट्समध्ये कट करून दिलं आहे आणि अर्धं जे आहे ते मी खाऊ घालणार आहे आणि फ्रूट्समध्ये आज मी दिलेलं आहे पियर जे फ्रूट घरी असेल ते कट करून मी टिफिनमध्ये दे देत असते आणि कधी केळी देते कधी ॲपल देते तर आज पिअर होतं ॲपल पण होतं पण म्हटलं वेगळं काहीतरी मुलांना देऊयात म्हणून मुला आज पिअर कट करून दिलेलं आहे मुलं शाळेत गेलेली आहेत आणि आता नित्या पण उठलेली आहे नित्याला मी दूध दिलं आहे आणि आम्ही आमचा आम ब्रेकफास्ट करत आहोत तर हा पंधरा ते वीस मिनटाचा ब्रेक मी सकाळपासून आत्ता घेतलेला आहे आणि यावेळेमध्ये मी निवांत बसून माझं ब्रेकफास्ट करते पेपर वाजते तर अर्धा तासाचा हा ब्रेक हा मी घेत असते तर असं नाही की मी कंटिन्यू काम करते माझ्या एका मैत्रिणीची कमेंट पण होती की कि तुम्ही किती कंटिन्युअस काम करता तुमचं जे रुटीन आहे ते खूपच बिझी असतं थोडासा आराम करत जा तर मी मध्ये मध्ये आराम पण करत असते असं नाही आहे की मी एकदम कंटिन्यू काम करते मी सकाळी लवकर उठते त्यामुळे मला मध्ये मध्ये छोटे छोटे ब्रेक पण मिळतात आणि अकरानंतर नंतर मला काहीच काम नसतं दोन वाजेपर्यंत तर लवकर कामं केल्यामुळे मला भरपूर वेळ असतो आणि तो, तो वेळ जो आहे तो मी स्वतःसाठी वापरत असते ज्यामध्ये मी माझी यूट्यूबची कामं करते किंवा काही स्वतःसाठी वेळ देते ज्यामध्ये मी पुस्तक वाचते वगैरे ज्या दिवशी यू यूट्यूबचं काम नसेल त्या दिवशी मी एखादी मूवी पण एन्जॉय करत असते त्यामुळे असं काहीच नाही की मी स्वतःसाठी वेळ देत नाही मी स्वतःसाठी देखील खूप वेळ देते आणि कामांमध्ये पण असे पंधरा ते वीस मिनटाचे ब्रेक घेत असते ज्यामध्ये मी कधी मला टी व्ही बघावं असं वाटलं तर टी व्ही बघते मोबाईलमध्ये काही मेसेजेस चेक करायचे असतील तर ते चेक करत असते तर आता ब्रेकफास्ट वगैरे झाला नाही त्याला मी आंघोळ घातली आणि तिला आता स्कूलसाठी तयार करत आहेत वाजलेले आहेत साडेआठ आणि साडेआठ वाजता तिला तयार करते तिची स्कूल जी आहे ती साडेनऊ वाजता असते तरी तिला तयार करून खाली नेते कारण तिला थोडंसं खाऊ घालायचं असतं कारण ती स्कूलमध्ये कधी टिफिन खाते नाही खात आपल्याला घरी माहिती नाही पडत तसा टिफिन तिचा एमटीच येतो ते तिथल्या मॅम ज्या आहेत त्या पूर्ण फिनिश करायला लावतात आणि ही गोष्ट मला खूप आवडते कारण मुलं टिफिन तिथे खायला शिकतात आणि पूर्ण फिनिश केल्याशिवाय मॅम पनिश करतील वगैरे ही भीती त्यांच्या मनात असतील त्यामुळे ते तिथला जो डबा आहे स्कूलमधला तो पूर्ण फिनिश करतात पण तरी आईचं मन असतं आईला पूर्ण बाळाला खाऊ घातल्याशिवाय समाधान होत नाही तर माझं देखील मी तिला अर्ध सँडविच जे आहे ते खाऊ घालत होते तर ती नाही नाही म्हणत होती कारण तिने आत्ताच दूध पिलं होतं तर थोडंसं तिने सँडविच खाल्लं पनीर घातलेलं आहे त्यामुळे थोडंसं हेवी सँडविच आहे तर तिचं बोट भरलेलं राहील असं वाटलं तर तिने थोडंसं खाल्लं आणि मग ती तयार झाली होती स्कूल मध्ये जाण्यासाठी तर माझे मिस्टर तिला स्कूल मध्ये सोडतात स्कूल जवळच आहे बाय तर बाय टाटा सो फ्रेंड्स आता माझा फक्त क्लीनिंग डस्टिंगचं काम आणि किचन ओटा क्लीन करण्याचं काम शिल्लक आहे तर ते मी करणार आहे आणि दहा ते अकरा वाजेपर्यंत माझ्या घरातली सगळी कामं होतात त्यानंतर मग मी यूट्यूबचं एडिटिंग करत असते जर तुम्ही मला पूर्वीपासून फॉलो करत असाल तर तुम्हाला माझं रुटीन माहिती असेल तर चला आजचा हा व्हिडिओ मी इथंच एंड करते व्हिडिओ थोडा जरी हेल्पफुल आणि मोटिवेशनल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहिजे